again. नाही पण हे कचऱ्याचं निवारण करण्यासाठी तर महानगरपालिकेने कोटी रुपये खर्च केले. ते कोटी काही लाखात खर्च केलेला असतो. कोटी ह्या त्यांच्या शब्द बोली. आम्हाला दिवसाआड पाणी आणि ते पण उन्ही कुणा अर्धा पाऊन तासच. ते आलं तर आलं, ते पण त्या प्यायचं उपरतं. राम राम मंडळी, मी तुमचा आप्पा. आज आपण आलो आहोत भोसदिरी मतदारसंघातील मोश या गावात. आता बघू इथं थोडं फिरू, इथं कोणाची हवा आहे आणि कोणाच्या नावाचा शुकशुकाट आहे कळन आपल्याला सगळं. चला मग मोशी कर तयार राहा, येतोय तुमच्याकडं. नमस्कार दादा. नमस्कार. काय वाटतं मग मोशीमध्ये कोणते प्रश्न बाकी आहेत? मोशीमध्ये आता मध्ये एक दोन महिन्यापूर्वी पाणी खराब येत होतं. काय येत होतं काय माहिती नाही त्याचं कारण. पण आता रस्त्याची कामं अशी चालल्यात की 2 महिन्यांनी रस्ते उखडत्यात, परत चालू होत्यात, परत उखडत्यात, परत चालू होत्यात. त्या रस्त्यालाही खूप अडचणी तयार होत्यात. नाही मागं तर ऐकलं होतं की भामासखेड धरणातून कित्येक तरी कोटी खर्च करून नवीन प्रकल्प करण्यात आला होता आणि त्याचं पाणी मोशीकरांना देण्यात आलं होतं. म्हणजे देणार मग त्याच्याहून काय अडचण? तुमचं मोशीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटलाय का? कारण पाण्याचं मोठं आश्वासन दिलं गेलं होतं आणि त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये पण खर्च केलेत. मग मोशीकरांना रोजचं रोज पाणी भेटतंय का? नाही पाणी एक दिवस आड पाणी भेटतं, पण पाणी भेटते. आता मध्ये 1-2 महिन्यापूर्वी खराब पाणी येत होतं, आता पाणी चांगलं येतं. पाणी चांगलं येते, आता चांगलं येते. पण आता पालिकेने ते पूर्वी पाणी बचावसाठीच 1 दिवस आड पाणी केलं होतं, तीच अजून पद्धत चालू आहे. म्हणजे 1 दिवस पाणी येतं, 1 दिवस येतं. प्रत्येक भागात 1-1 दिवस बंद असतो पाण्याचा. नाही विजन 2020 मध्ये इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, इंद्रायणी नदी स्वच्छ करणार असं आश्वासन दिलं गेलं होतं. कित्येक तरी कोट्यवधींचे कागदपत्र म्हणजे एवढं एवढं एस्टिमेट वगैरे तसे बी सादर केले गेले होते. मग तुम्हाला काय वाटतं, इंद्रायणी नदी साफ केली का किंवा त्याचा प्रयत्न झालाय का? नाही काय झालं माहितीये का, प्रयत्न साफ करायचा झाला नाही. आता जवळजवळ 10-15 वर्षापासून तोच प्रयत्न चाललाय की साफ काय होत नाही. म्हणजे आता कोणी आलं काय नाही, पण हे पहिल्यापासून साफ होतच नाहीये. कोणाच्याच काळात साफ होत नाही. आता ते पालिकेचं काम आहे, त्याचं साफ करायचं, पाठपुरावा करायचं पण काम आहे. पहिल्यापासून करायला पाहिजे होतं, अजून तर काही साफ होत नाही. आता आम्ही तिथे सकाळी सकाळी आलोय तरी आम्हाला रोड मध्ये ना ट्राफिक बरंच वाटतंय. मग इथं ट्राफिक कंटिन्यू असतं का काही रस्त्यांच्या अडचणींमुळे वाहतुकीला अडथळा आहे? मोशीत ट्राफिक कंटिन्यू असतं आणि जे चौक झालं त्या चौकामध्ये गाड्या आडवे तिडवे घुसतात, त्याच्यामुळे ट्राफिक होतं जास्त. आता उड्डाण पूल होणार आहे, त्यामुळे ट्राफिकचा प्रश्न सुटू शकतो. काय वाटतं तुम्हाला? आता सध्या आमदारकीला 2-3 नाव चर्चेत आहेत, तुमच्या कानात कोणतं नाव चर्चेत आलंय विद्यमान आमदार सोडून? नाही नाही आता कसं आहे माहिती का, तसं काय आम्ही जास्त राजकारणात नसतो जास्त. आमचं फक्त एक भजन देव वगैरे एवढा विषय असतो, त्या विषयी जास्त चर्चा करत नाही. बघ कोण आहे काय काय नाही. म्हणजे इंद्रायणी नदी साफ झाली पाहिजे तुमच्या मनातून इच्छा असेल? इंद्रायणी नदी साफ झाली पाहिजे, इंद्रायणी नदी साफ. आणि आता आपलं मोशीचा कचरा डेपोचा प्रश्न म्हटला तर आजूबाजूच्या एरियातील पण कचरा आणून मोशीच्या कचरा डेपोत टाकतात. आणि एक नवीन प्रकल्प केलाय की वेस्ट टू एनर्जी म्हणून, म्हणजे त्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार आणि त्या कचऱ्याचं रोजचं रोज काय म्हणतात त्याला तो संपवणार कचरा असं म्हटलेत. त्या प्रकल्पावर पण बरेच कोट्यवधी रुपये खर्च केलेत आणि तेव्हा म्हणताना म्हटले होते की मोशी आपण दुर्गंधी मुक्त करणार आहे किंवा कचरा मुक्त करणार आहे. मग काय वाटतं, मोशी ही कचरा मुक्त झाली का? नाही कचरा मुक्त तर नाही, अजून कचरा डेपो आहेच त्या ठिकाणी. त्यात गावातल्याही तरुण कार्यकर्त्यांनी किंवा राजकीय व्यक्तींनी त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता, केलाही काही वेळास. पण आता बऱ्याच वर्ष तोही प्रश्न प्रलंबित आहे, तोही व्हायला पाहिजे. म्हणजे मेन कचरा प्रश्न पण तसाच आहे, इंद्रायणी नदीचा प्रश्न तसाच आहे, नंतर रोडचा पण प्रश्न तसाच आहे. रोडचं आता पालिका का करते असं काय माहीत नाही. सारखे रोड खतर एकाच वेळेस काम होत नाही, ते तो एक जनतेला सामोरं जावंच लागते रोडला. मागच्या 5 वर्षाखाली असं सांगण्यात आलं होतं, आश्वासनं देण्यात आली होती की मोशी ही कचरा मुक्त करणार. आता मोशीचं कसं आहे की आजूबाजूच्या एरियातला कचरा हा मोशी कचरा डेपोत आणला जातो बरोबर, आणि त्या कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी अशा प्रकल्पाच्या नावाखाली म्हणजे असा प्रकल्प आहे की त्याच्यातून रोजच्या रोज त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते आणि त्याच्यापासून वीज निर्मिती करण्यात येते असा प्रकल्प सादर करण्यात आलाय आणि त्याच्यावर पण कोट्यवधी रुपयांचा खर्च झालाय. तर तुम्हाला काय वाटतं, मोशी हा कचरा मुक्त किंवा दुर्गंधी मुक्त झालंय का? तुम्ही माझ्या संघ खाणे उचाला, तुम्हाला तिथं डोळ्यांनी पाहिलं अनुभव येईल.
बरोबर आहे ना, बरोबर डोळ्यांनी कचरा कसा पडलेला असतो तिथे, बरोबर. बाकीचा विषयच काय राहिला, तुम्ही आता कुणी असू समजा, आपल्याला काय घेणं नाही देणं नाही त्यांचं, पण या गोष्टी तुम्ही बोलताय त्या करा, करण्याला महत्व आहे, नुसतं बोलून फायदा नाही ना. आज तुम्ही इलेक्शन आलं की तेवढ्या नावापुरतं तेवढं करता, त्यात फायदा काय? आज गरीब जनता आहे, मी गरीब माणूस आहे, मी जेव्हा दाढी करीन तेव्हा मला 2 रुपये मिळणार, मग त्यात फायदा काय? इलेक्शन आलं तुमचा झेंडा घ्यायचं आणि फिरायचं, मजा नाही ना त्याच्यात. बाकी आता विद्यमान आमदार सोडून कोणती 2 नावं चर्चेत आहे तुम्हाला काय वाटतंय? रवी लांडगे आणि अजित गव्हाण विद्यमान आमदार आहेत, त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला? नाही दादाचं काम चांगलं आहे, त्यात काही विषय नाही आहे, पण आता दादांच्या मनाला माहिती की आपण चुकलं कुठं काय केलं, त्यांच्या मनाला ते माहिती, त्यांनाच माहीत, पण काम चांगलं आहे दादांचं बी, कारण की दादाला आवाज दिला तरी दादाला उभे राहतात, त्यात काही विषय नाही आहे. पण त्यांना तोड कोण देऊ शकतं, अजित गव्हाणे का रवी लांडगे? तसा जर विचार केला तर दादाला तोडच नाही, आणि जर द्यायची म्हणले तर गव्हाणे देऊ शकत नाही, पण रवी लांडगे देऊ शकत. हां, कारण आम्ही पण ऐकलंय की जवळपास आता फिरतोय ना आम्ही, तर सगळीकडे अशीच चर्चा आहे की लांडगे विरुद्ध लांडगेच झालं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? नाही, रवी लांडगे कसे देतीन हे सांगतो तुम्हाला, आमचं दैवत अंकुश लांडगे, दैवत माझा, कारण की ज्या काही गोष्टी घडल्या त्या टायमाला ते उभे राहिले, त्यांचं परस्पर काय झालं असेल तो विषय वेगळा झाला, अंकुश लांडगेच्या नावामुळं, अंकुश शेठ लांडगे, अंकुश शेठ बी नाही म्हणत मी, अंकुश भाऊ लांडगे, त्यांच्यामुळं रवी भाऊला होतीन मतदान, आणि जर तसं जर घडलं तर रवी लांडगे जर आलं तर हे अंकुश भाऊमुळे येणार, याला कारण अंकुश भाऊ असणार, आज ते आहेत नाहीत पण त्यांची कृपा भरपूर. भामासखेड धरणातून पाणी आणून देणार होते मोशीकरांसाठी, त्याच्यासाठी 1 कोटी रुपये खर्च पण केलेत, मग आता तुम्हाला म्हणजे तुम्ही मोशीमध्ये राहता प्रॉपर आहेत, मग मोशीकरांना पाणी रोज भेटतंय का? पाणी कसं आहे, शुद्ध आहे का, कसं पाणी? चांगलंय, चांगलंय पाणी. बाकी आता आम्ही असं ऐकलं होतं की मोशी मध्ये बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी होती, ट्राफिक जाम होत, रस्त्याचे त्रास आहेत, तर काय म्हणणं आहे तुमचं? रस्त्याचे आहेत त्रास माझ्यासाठी त्यांनी केलं पाहिजे, चालले काम हे नाशिक रोडच वाढवले, अजून आता ते डांबरीकरण पुढं काय अजून काय व्हायचे. कचरा डेपोत आजूबाजूच्या एरियातला सगळ्यांचा कचरा आणून मोशी कचरा डेपोत टाकतात, आणि तिथंच काहीतरी वेस्ट टू एनर्जी म्हणून प्रकल्प चालू केलाय, त्याच्यावर बी 1 कोटी रुपये खर्च केलेत, आणि त्याच्यातून असं आश्वासन दिलंय की जो कचरा येतो तो रोजच्या रोज त्याचं निवारण केलं जाईल म्हणून, आणि मोशी जी येते काय म्हणतात कचरा मुक्त किंवा दुर्गंधी मुक्त केली जाईल, तर तसं झालंय का खरंच? आता ते सही येतो थोडासा थोडा प्रवास, तर अजून आत पहिले लय येत होता आता कमी आहे, आता ते मशिनी बसवल्यात चालू आहे काम, काम चालू. आणि बाकी आता विजन 2020 मध्ये म्हटले होते की इंद्रायणी नदी जी आहे ती साफ करणार आहेत किंवा साफ केली जाईल, करते साफ, पण ते पाणी जे जमिनीमधून निचरा होतोय तो होतोच गा खराब पाण्याचा, त्याला काही काय करू शकत नाही, पायपातून लिकिंग होते, लिकेज होते, बाकी काही नाही. आता ही लोकसंख्या जास्त आली त्याच्यामुळं ते नदी थोडीशी खराब झालेली, बाकी काय माहिती. कचरामुक्त होणार आणि दुर्गंधी मुक्त होणार, तर तुम्हाला काय वाटतंय मोशी कचरा मुक्त किंवा दुर्गंधी मुक्त झाली का? अजून तरी काय म्हणजे गावठाणात ते काय आम्हाला दिसत नाही कचरा जास्त, कारण रोज गाडी येते कचरा उचलायला वगैरे, पण परिसरामध्ये आपलं आता जास्त पूर्वी व्यवसायानिमित्त होणं फिरत होतं, पण आता नाही जास्त, पण ज्या ज्या वेळेस गावाला येते सोसायट्यांमध्ये बाहेर कचरा दिसतो. तुम्हाला काय वाटतं इंद्रायणी नदी ही साफ झाली का? नाही नाही नाही, तेवढ्यापुरती वाटती ती, पण परत त्याची दुर्गंधी यायची,
कारण इंद्रायणी काठी जायची वेळ आली त्यावेळेस तिथे जाण होते की दर्प येतोय. वाहतूक कोंडी खूप झालेली आहे. सध्या रस्ता क्रॉस करायचं म्हटलं तरी 15-15 मिनटं लागतात. पिंपरी चिंचवड, उशी आणि शेजारची देऊ आळंदी सगळा तिकडला आणला जातोय आमच्याकडचं. आमची रानात आम्ही दररोज जातोय ना, ते घाण वासाने आम्हाला रानात थांबूशी पण वाटत नाही, एवढं दुर्गंधी असं वाटत. तिथे गेले सरशी कवा बाहेर निघून कवा नाही त्या वासाच्या यांनी हे झाले. आम्हाला रान पण करायची अडचणीत आलेले त्या कचडेपोजी यांनी. नाही पण हे कचऱ्याचं निवारण करण्यासाठी तर महानगरपालिकेने 1 कोटी रुपये खर्च केला. ते 1 कोटी काही लाखात खर्च केलेला असतो. 1 कोटी ह्या त्यांच्या शब्द बोली नाही, पण आता सगळे तर म्हणतात बाबा 1 कोटी रुपयांचा खर्च झालाय. पण मला तसं अजिबात वाटत नाही. आम्हाला आहे तस कचाडे पो साचवत आहे, तसंच दुर्गंधी आहे, तेच काहीच हे नाही. नाही रोज पाय प्यायचं पाणी येत आहे का रोज तुम्हाला? नाही नाही नाही, आम्हाला दिवसाआड पाणी आणि ते पण उन्ही कुणा 1/2 पाऊण तासच. ते आलं तर आलं, ते पण त्या प्यायचं पुरतं वापराय पुरतं अवघड. निश्चय आश्वासन देत येईल इलेक्शनच्या दरम्यान, निश्चय आश्वासन द्यायचं, बाकी काही नाही. आम्हाला जवळ 15 वर्षे झाले म्हणजे दररोज पाणी काहीच नाही. आहे तेच निश्चय आलेले उमेदवार सगळे बॉम्ब करतात, आम्ही करू ते करू. नाही नाही मग बदल करायचं पण तुमच्याच हातात आहे ना. मग यावर्षी काय ठरवलंय, बदल करणार का? नाही बदल व्हायलाच पाहिजे, त्यावर्षी बदल व्हायलाच पाहिजे. हे निव्वळ गप्पड झप्पडे निव्वळ मारतात, फेका मारायचे काम करतात दर 5 वर्षांनी. बदल व्हायलाच पाहिजे. तुमच्या बोलण्यातून तर एक येत आहे की बदल झाला पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला? बदल झालाच पाहिजे, कारण की शिकलेल्या मतदारांना जाणवतंय 10 वर्षात किती मुशीची प्रगती झाली, किती अधोगती झाली. त्यात नावापुरती प्रगती झालेली, अधोगती खूप झालेली, भ्रष्टाचार खूप झालेला आहे मुशीत, खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर. मुशीमध्ये वळले ना बकाण्या मारतात, विकासाच्या निष्ठा बकाण्या मारतात. ती नावापुरतेच हे दाखवतात, नावापुरतं गटार साफ केलं, झाडायचं साफ केलं, तेवढं पुरतं बकावण्या मारतात, बाकी मोठा विकास झालेला नाहीच. नाही नाही, बाकी मोशीमध्ये आम्ही ऐकलंय की वाहतूक कोंडी लय होती, बघितलं पण आहे त्याबद्दल काय वाटतंय? ते वाहतूक कोंडी तर राम राम, ते तर नाव अवघड. संध्याकाळी घरी जायला मा बेकार परिस्थिती, नाका तोंडात खाकाना जातोय फार, कळक तोंड होतंय फार, लय अवघड. आश्वासन देतात उड्डाण पूल बांधू, 8 पदरी करू 10 पदरी करू, काय नाही निश्चित 15-20 वर्ष झाला असंच फेकायचं मारायचं काम करतात. रस्त्याची काय परिस्थिती? रस्ते काय आहे त्याची बाका बाका, आणि खंडीभर गाड्या पटीने वाढतात आणि काय समाधान नाही. रस्ता वाढायलाच पाहिजे ना सरकार, सगळ्या पक्षाचं काढावं, सगळ्या इकूनची तिकडे गेले घोटाळे काढायला, घोटाळे काढायला तिकडे गेले. तर तुमचं आपल्या महाराष्ट्रातच काय, इंडियात तुम्हाला स्वस्त मिळणार पेट्रोल डिझेल 40-50 रुपये होईल, गॅस परत 400-500 रुपयाला मिळत, सगळ्यात भ्रष्टाचार गल्ली पासून दिल्ली पर्यंत भ्रष्टाचार. आता इथं झाडू वाला बघा, तिथून झाडू मारत्यात ह्या झाडाची, इथं कधी साथ लावित नाही, पुढं जाऊन बसत्यात 12-1 वाजता चालले झाडू आली होती, कधीच इथं नाही झाडू नाय, कचरा साफ नाय, फवारा नाय, काय नाही. आणि पट्टे येतात ना घर पट्टे, त्याच्यात सगळे लाईटीचं हे झाडू काते, सरकारी दवाखाना आहे, तुमच्या मराठी शाळा आहे ना महानगरपालिकेचं, त्या सगळ्या पट्टे टॅक्स लागलेले. नाही नाही मग हे तर सगळं पालिकेचं काम राहतं ना, महानगरपालिकेचं. मग ते सगळे पालिका असू नाही तर पंचायत असू, मेन सूत्रधार कोण बसलाय वर दिल्लीत? हा मग त्याच्या त्यांनी खरं त्याला काय, फक्त लग्न झाले मूळबाळ नाही, त्यांनी ह्या जन्माचं नाही 100 जन्माचं पुण्य मिळेल त्याला. सगळ्या मंत्री संत्री ना सगळ्याचं रेकॉर्ड बाहेर काढाव. तर मंडळी आत्ताच आपण मुशीकरांशी बोललोय, तिथले लय प्रश्न आहेत राव, कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते पण आहेत, पण बऱ्यापैकी त्यांचे बी प्रश्न आहे, पण सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो कचऱ्याचा प्रश्न आहे. बघा राव लक्ष द्या मुशीकरांकडे, तेवढ्या कचऱ्याचा कचऱ्याचा प्रश्न मिटवा की राव. बाकी काय, बाकी तर आता आम्ही जाणार आहेत उद्या, उद्या बघू आता भोसरी मतदारसंघातच कुठंतरी जाऊयात.
मोठा भोसरी मतदारसंघ आहे, सगळीकडे फिरायचंय. चला मग येतो, भेटतो आता परत तुम्हाला. जाऊ काय, जातो. चला 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 चला.